साइड के तो सब के तो मचल कर रहा मैं बंद 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 नमस्कार, जय भीम, जय संविधान। मी सिद्धार्थ गाळे, आपण बघत आहात दिव्य सम्राट टाइम्स। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंती निमित्त दामोनगर भीमनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भीमनायाचा उत्सव या ठिकाणी आपल्याला जयंती साजरी करताना दिसत आहे। 12 वाजल्यानंतर या ठिकाणी महामानवाच्या जयंती निमित्त केक कापून या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आले। या ठिकाणी आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये महिला या ठिकाणी ओव्या गात आहे बाबासाहेबांच्या। आपण या ठिकाणी स्थानिक समाजसेवक सयाजी उडे यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ। नमस्कार, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेला आहे। 14 आज 14 तारीख आहे। आज 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म झाल्यामुळं आम्ही हे सर्व जयंतीच्या उत्सवात आम्ही साजरा करतो जन्माच्या दिवसाच्या निमित्तानं। या ठिकाणी पाळणा ठेवलेला आहे, पाळण्यामध्ये बाबासाहेबाची मूर्ती ठेवलेली आणि त्या ठिकाणी ही संकल्पना कशी ही संकल्पना मला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म झाला आणि सर्व लोक जे फक्त केक कापतात म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म झाल्याच्यानंतर जे सर्व लोक सर्व जनता बाबासाहेब आपण आपल्या मुलाला किंवा जन्म झाल्याच्यानंतर लोक पाळा टाकून पाळा मानतात, सर्व उत्सव असतो, तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या आमच्या भावना ह्या उत्साहित होऊन मला हा एक उच्च सुचला की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना का पाळा टाकून मी का त्यांना आज जन्माच्या शुभेच्छा का देऊ नये म्हणून मी हे शुभेच्छा दिल्या गावाला। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिला देखील आहेत, समाजसेवी महिला आहेत, विविध पक्षातल्या महिला आहेत। या ठिकाणी बाबासाहेबाचा पाळणा पाळणा घालल्या जात आहे, आपण त्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। नाव सांगा काय? माझं नाव वंदना मस्के। आजचा दिवस आजच्या दिवसाचं महत्त्व आणि या ठिकाणी बाबासाहेबाची पाळणा सुरू आहे त्या संदर्भामध्ये काय? बाबासाहेबाचा पाळणा म्हणजे आज आमच्या बाबाचा जन्मदिवस आहे, बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे, तो आम्ही हरवर्षी असंच साजरा करतो। आमचे सयाजी उघडे हे हरवर्षी मूर्तीची स्थापना वगैरे करून हे सगळं कार्यक्रम घेत असतात। तुम्ही महिला आहात, महिलाला आजच्या दिवसाचं बाबासाहेबांनी काय काय कुठल्या कुठल्या सुविधा पुरवलेल्या आहे आणि बऱ्याच महिलांना बाबासाहेबांनी त्यांना केलेले उपकार हे माहिती नाही, त्या संदर्भामध्ये काय सांगाल? असं आहे ना, काही काही लोकांपर्यंत बाबासाहेब पोचलेले नाही आहेत कारण की ते त्यांना शिक्षण जास्त आहे पण बाबासाहेबांचे विचार हे त्यांच्यापर्यंत पोचलेले नाही आहे, त्याच्यामुळं पण आपल्या सर्व बायकांना माहिती आहे बाबासाहेब काय आहेत ते, त्याच्यामुळे त्यांना आचरणात घेऊन आज या सर्व महिला इथे पाळणा म्हणण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहे। गरीबी सर्व